मुस्लिम महिला संरक्षण अधिकार विधेयक राज्यसभेत आज किंवा उद्या सादर होण्याची शक्यता. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी आयएमए अर्थात भारतीय वैद्यकीय संघटनेचा आज लाक्षणिक संप. पाकिस्तानला गत 15 वर्षात अमेरिकेने दिलेली 33 बिलियन डॉलरची मदत मूर्खता होती. मदतीच्या मोबदल्यात त्यांनी अमेरिकेला धोका दिला. आता मदत रोखली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर त्रयस्थ देशात भारत पाकिस्तान क्रिकेट सामने शक्य नाही. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज. रॉयटर्सच्या वृत्तानुसार कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी हफीज सईद विरुद्ध थेट कारवाई न करता त्याच्या धर्मादाय तसंच इतर संस्थांची संपत्ती जप्त करण्याची पाकिस्तानची तयारी. अफगाणिस्तानच्या हवाई दलानं केलेल्या कारवाईत इसिसचे 5 दहशतवादी ठार. बांगलादेश आपल्या हवाई दलाला अधिक मजबूत करण्यासाठी 2 हवाई तळ उभारणार. इराणमध्ये लोकांनी केलेल्या निदर्शनावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रपती रोहानी यांनी शांततेनं आपला विरोध व्यक्त करण्याचं नागरिकांना केलं आवाहन. नव्या पिढीकरता असलेल्या 5G मध्ये दक्षिण कोरियाच्या कंपन्या 9 अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक करणार. उच्च गुणवत्ता जलद सेवा आणि मोबाईल जाळं निर्माण करण्याचा उद्देश. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांचा स्मार्ट शहर प्रकल्पाअंतर्गत 1,91,000 कोटी गुंतवणुकीचा प्रस्ताव. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं हित जपण्यासाठी आता ई वाणिज्य कंपन्यांना MRP सह एक्सपायरी डेट तसंच इतर माहिती ऑनलाईन द्यावी लागेल. स्टेट बँक ऑफ इंडियानं आधार आणि प्रधान कर्जदर 30 आधार अंकांनी कमी केला. त्यामुळे 80 लाख ग्राहकांना फायदा मिळणार असल्याचा स्टेट बँकेचा दावा. भारतीय व्यवस्थापन संस्था IIM विद्यार्थ्यांना आता पदविकाऐवजी पदवी देणार. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली मंजुरी. खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी स्वीकारली आज आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्र. विजेवरील वाहनं किंमत आणि शाश्वततेच्या दृष्टीनं परवडणारी नाहीत. हायब्रिड कारचा पर्याय उत्तम पर्याय इंधन म्हणून मिथेनॉलवर नीती आयोगाचं शिक्कामोर्तब. 2013 मधील उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर दंगलीतील पीडित मुस्लिम आणि जाट कुटुंबियांनी एकमेकांच्या विरोधात दाखल केलेले खटले मागे घेण्याचा घेतला निर्णय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची बाब केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या विचाराधीन. राज्य सरकारचा प्रस्ताव मिळाला असल्याची केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांची माहिती. अमेरिकन अंतराळ संस्था नासा सूर्याच्या बाह्य आवरणाची माहिती घेण्याकरता यावर्षी पार्कर सौर शोध अभियान सुरू करणार. आणि ग्रामीण भागात उत्तम खेळाडू तयार करण्याच्या उद्देशानं कर्जत इथं क्रीडा अकादमीकरता 10 कोटींचा निधी देण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.